महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1 जुलैपासून लागू झाल्यामुळे राज्यामधील बहिणींची या योजनेचा लाभ घेण्याची लगबग सुरू झालेली आहे आणि हे चित्र सर्वत्र पाहायला मिळतंय. आज जळगावमधील पाचोरा शहर आणि तालुक्यामधील नागरिकांनी या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तहसील कार्यालय, तलाठी ऑफिस, झेरॉक्स दुकान, ई सुविधा केंद्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. या योजनेसाठी लागणारे डोमिनसियल आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी महाई सेवा केंद्र तसेच सीएससी सेंटर धारक जास्तीचे पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात महिलांची लूट करत असल्याचा घटना आणि असे आरोप देखील समोर आले. अशा ऑनलाईन सेंटर धारकांवरती त्वरित कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. मुख्यमंत्री लाडकी योजना सीएससी केंद्रावर आज पण येत आहे. डोमिसाईल काढायला, त्याच्यानंतर उत्पन्न दाखला काढायला, त्याच्यानंतर आपलं सीएसआय केंद्रावाले पैसे मागणी जास्त करत आहे. 100-200 रुपयाची मागत आहे आणि त्याच्यामुळे जनता परेशान होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर जनतेचा जनतेसाठी मुख्यमंत्री सरकारने ती लवकरात लवकर ॲप चालू करून ते आणि लवकरात लवकर हे करावं की जनतेला त्याचा लाभ मिळावा आणि पुढं वाढवण्यात येईल.